नमस्कार सर्वांना पूनम फूडकट्ट्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर गोड पदार्थ आज आपण बनवणारा आहे आईच्या हातची खपली गव्हाची खीर एकदम साध्या सरळ कमीत कमी साहित्य वापरून गावराण पद्धतीची चुलीवरची खपली गव्हाची खीर कशी करायची ते आज पाहणार आहोत वेळ न घालवता आपण आज रेसिपीला सुरुवात करूयात खपली गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे खपली गहू सातशे ग्रॅम घेतलेले आहेत आपल्याला हे गहू जे आहे ते थोड्याशा प्रमाणामध्ये हलके ओले करून घ्यायचे आहेत मिक्सरला न फिरवता आपण हे उकळामध्ये मुसळीने कुटून घेणार आहोत त्याच्यावरचा जो कोंडा असतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बनवली गावराण पद्धतीने तर खपली गव्हाची खीर अतिशय टेस्टी चविष्ट लागते तर आपले हे गहू जे आहे ते ओलसर करून झालेले आहेत आता उकळामध्ये आपण सगळे गहू जे आहेत ते टाकून घेणार आहोत आणि मुसळाच्या साहाय्याने आपण हे चांगले कुटून घेणार आहोत दहा मिनटापर्यंत गहू आपले उकळामध्ये टाकून झालेले आहेत आता मुसळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला ते चांगले कुटवून घ्यायचे आहेत जेणेकरून वरचा कोंडा जो आहे तो संपूर्ण निघला जाईल उकळामधले जे गहू आहेत ते आपल्याला वर खाली वर खाली करत करत ह्याच्यावरचा कोंडा जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे शहरामध्ये हे मिक्सरच्या साह्याने ह्याच्यावरचा कोंडा काढला जातो पण गावाकडे गावरान पद्धतीने असं उकळामध्ये टाकून चांगलं ह्याच्यावरचा चा कोंडा काढला जातो तर आपण अशाच पद्धतीमध्ये चांगले दहा मिनटापर्यंत असे कुटून घेणार आहोत जसं जसं हे गहू जे आहे ते कुटले जातील ह्याच्यामध्ये उकळामध्ये तस तसं आपल्याला हे गहू वर खाली करत घ्यायचे आहेत अशा पद्धतीने उकळीमध्ये जसजसे वरचे गहू आपण ह्या मुसळीच्या सहाय्याने जसे जा ठेचत जाऊ तस तसं आपण हे गहू जे आहे ते साईडला सारायचे आणि खालचे जे आहेत गहू आपण ते चांगले मुसळीच्या सहाय्याने ठेचून घेणार आहोत आई कशी व्यवस्थेमध्ये गहू सारत आहे अशाच पद्धतीने गावाकडे खेत केली जाते तुम्ही बघू शकताय की आपण हे सात ते आठ मिनिटं झालं गहू ठेचत आहोत मुसळीच्या सहाय्याने तर कोंडा तुम्हाला दिसत असेल हलकासा वरती आलेला आहे तर चमच्या सहाय्याने पुन्हा एकदा गहू वर खाली करून आपण पुन्हा एकदा मुसळीच्या सहाय्याने आणखीन दोन ते तीन मिनिटापर्यंत हे गहू जे आहे मुसळीच्या सहाय्याने ठेचून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कोंडा संपूर्ण वरती आलेला आहे तर दहा मिनटापर्यंत आपले हे गहू जे आहेत ते मुसळीच्या सहाय्याने चांगले व्यवस्थित कुठून झालेले आहेत आता आपण एका सेपरेट ताटामध्ये काढून घेऊ आणि हे उन्हामध्ये आपल्याला चांगले दहा ते पंधरा मिनटापर्यंत कुरडे होयंत हे उन्हामध्ये आपल्याला वाळात घालायचे आहेत ताटामध्ये संपूर्ण गहू घेऊन झाल्यानंतरनं अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने एकदम पसरून हे आपल्याला गहू ताटामध्ये घ्यायचे आहेत आता आपण हे उन्हामध्ये ठेवून देऊ तोपर्यंत चूल जी मादे मादे आहे ते गहू शिजवण्यासाठी आपण पेटवून घेऊ तर अशा पद्धतीमध्ये सुपामध्ये थोडेसे आणि ताटामध्ये थोडेसे गहू आपण पातळ असे पसरवून घेतलेले आहेत जेणेकरून दहा मिनटामध्ये आपले हे गहू चांगले उन्हामध्ये सुकले जातील सुकून झाल्यानंतर एकदम कोरडे झाल्यानंतरनं सुपाच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याच्यावरचा कोंडा जो आहे तो एकदम पाकडून घ्यायचा आहे जर कोंडा राहिला तर टेस्टी लागत नाही खीर अजिबात चोत्यासारखी लागते मिक्सरमध्ये जर तुम्ही बारीक केलं तर अगदी दोन मिनटामध्येही अशा पद्धतीने खीरसुद्धा बनवली जाते पण गावाकडची गावरान पद्धतीची टेस्टी खीर अशा पद्धतीने जर बनवली तर खूप सुंदर लागते एका सेपरेट भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्येच आपण पाकडून घेतलेले गहू टाकायचे आणि हाताने चांगले एक ते दीड मिनटापर्यंत गहू जे आहे ते चांगले हाताने चळून त्याच्यावरचा कोंडा अजून चांगला पाण्यामध्ये आपल्याला धुवून टाकायचा आहे पाण्यामध्ये चांगले एक ते दोन वेळा हे गहू स्वच्छ धुवून झाल्यानंतरच चुलीवरती आपण एक पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये गहू शिजणे एकपत पाणी घ्यायचं आहे साधारणतः दीड ते दोन लिटर इथे सातशे ग्रॅम गव्हासाठी पाणी घेतलेलं आहे पाणी हलकं कोमळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये गहू हे संपूर्ण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं वरती पाणी आपल्याला घ्यायचं आहे जसंच ह्याच्यावरचं पाणी गरम होईल तसं आपल्याला ह्या गव्हामध्ये टाकून घ्यायचं आहे ह्या गव्हाला शिजण्यासाठी एक तासाचा वेळ तर द्यावाच लागतो कारण की हे खपली गहू आहेत ते शिजायला खूप वेळ लागतो तर चुलीवरती एक तासाचा वेळ लागतो जर तुम्हाला कुकरला शिजवायचे असतील तर तुम्हाला आठ ते नऊ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गहू आपण चुलीवरती शिजायला टाकलेले आहेत तोपर्यंत इतर तयारी काय काय करायची आहे ते बघून घेऊ तर इथं ओला नारळ घेतलेला आहे त्याच्या अशा पद्धतीमध्ये उभे काप करून घेतलेले आहेत एकदम पातळ आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत खिरीमध्ये खूप टेस्टी लागतात टाकल्यानंतरनं ला त्यानंतर इथं थोडीशी सुंठ घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे दीड चमच बडीशेप घेतलेली आहे बडीशेप वेलची आणि सुंठ वापरल्यामुळे खिळीला एक चांगलाच फ्लेवर येतो तर सुरुवातीला खलबत्त्यामध्ये बडीशेप आणि सुंठ आपल्याला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे वेलची आपल्याला सेपरेट बारीक करून घ्यायची आहे कारण वेलचीचा फ्लेवर एक वेगळाच आपल्या खिरीला द्यायचा आहे त्याच्यामुळे बडीशेप आणि सुंठ पण अशा पद्धती सुंठ आणि बडीशेप आपल्या अशा पद्धतीने बारीक करून झालेली आहे पिठाची चाळण असते त्याच्या साहाय्याने आपल्याला हे पावडर जे आहे ते अशा पद्धतीने चाळवून घ्यायची आहे वेलची सुद्धा आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे वेलची पावडर करून झाल्यानंतर मग आपल्याला गुळ किती प्रमाणामध्ये वापरायचा आहे तर सातशे ग्रॅम इथे खपली गव्हासाठी इथे गुण, गुण जाहे जाहे ते मी घेतलेला आहे चारशे ग्रॅम गूळ गूळ आपल्याला सुद्धा ठेचून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गव्हाच्या खिरीमध्ये जे आहे ते गूळ पटकन विरघळला जाईल तुमच्या गुळाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गुळाचा वापर इथे करू शकता पण खपली गव्हाची जर खीर तुम्ही करत असाल तर गुडाचं प्रमाण हे योग्यच ठेवा कमी पण गोड नको जास्त पण गोड नको तर आपले गहू इथे शिजलेले आहेत गहू शिजल्यानंतरनं मग तुम्ही दोन मिनिटापर्यंत चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ही खीर जी आहे ती घोटून घ्यायची आहे जेणेकरून आपली ही खीर जी आहे ती मिळून येईल आणि घट्टसर होईल आता आपली खीर शिजून झालेली आहे त्यानंतर जे काही आपण बारीक करून घेतलेलं आहे सुंट बडीशेप वेलची ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक अर्ध्या मिनटापर्यंत चांगल्या चमचाने हलवून घ्यायचं त्यानंतरनं गुळ आपण घेतलेला आहे तो, तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने चांगलं असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गुळ पटकन विरघळला जाईल कारण आपलं हे गरम आहे त्याच्यामुळे गुळ पटकन विरघळला सुद्धा जातो त्यानंतर ह्याच्यामध्ये ते आपण खोबरं ओलसरचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ही खीर चांगली पाच मिनटापर्यंत चुलीवरती आपण शिजवू द्यायची आहे कारण जे काही आपण टाकलेलं आहे सुंट बडीशेप वेलची त्याचा फ्लेवरसुद्धा आपला आला पाहिजे आणि ते करत करतच आपण चमच्या सयाने असं खीर जे आहे ते एकजीव करून घ्यायची आहे खीर जे आहे ती आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय कलर किती अप्रतिम आलेला आहे खूप टेस्टी ही गव्हाची खीर होते घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलेही फेस्टिवल असो तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये गावरान पद्धतीची खपली गव्हाची खीर एकदम कमी साहित्यामध्ये साधी सोपी सरळ करू शकता गावाकडे आल्यानंतर सुद्धा तुम्ही अशी खीर करून खाऊ शकता गावाकडे ही खपली गहू सहज अवेलेबल असतात शहरामध्ये मिळण्यासाठी थोडंसं कठीण असतं पण ऑनलाईन तुम्ही हे ऑर्डर करून अशा पद्धतीने मदे, कुकर मध्ये कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता तर ही खीर आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकताय किती कन्सिस्टन्सी मध्ये आपले हे टेक्स्चर आलेलं आहे खिरीला व्यवस्थित आलेलं आहे खीर ताटामध्ये घेतल्यानंतर दोन ते तीन चमच तुपाचे धार टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही खीर दुधामध्ये सुद्धा खाऊ शकता दुधामध्ये सुद्धा ही खीर खायला खूप सुंदर लागते टेस्टी लागते आता ही तुम्ही गव्हाची खीर बनवली आहे तर ती फ्रीजमध्ये तुम्ही दोन ते तीन दिवस स्टोअर करूनसुद्धा खाऊ शकता मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारची खपली गव्हाची गोड खीर नैवेद्यासाठी तुम्हीसुद्धा बनवा अच्छी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा